एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान, नेवाशामध्ये पार पडलाय भव्य दिव्य रिंगण सोहळा. धुळ्यामधील साक्री तालुक्यात 5 लोकांची दगडाने ठेचून हत्या, घटनेच्या निषेधार्थ राहुरी इथे दशराम गोसावी समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन. किनवट माहूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये ढगफुटी होऊन बरसलाय मुसळधार पाऊस, नुकसान भरपाई देण्याचे आमदार प्रदीप नाईक यांनी दिले आश्वासन. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिला जातोय निकृष्ट पोषण आहार, पालकांचा संताप व्यक्त. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.